नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असल्याचे समोर आलं होतं. आता पेण तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून सरकारी पोल्ट्रीतील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली, त्यामुळे व्यावसायिकांबरोबर खवयांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं. दरम्यान पेण येथील शासकीय एकात्मिक कुक्कुटपालन कृत्रिम रेतन केंद्रातील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने सर्वेक्षण आणि कारवाई सुरू केली. या पोल्ट्रीच्या परिसरातील 1 किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले. या पोल्ट्रीतील 562 आणि परिसरातील 236 कोंबड्यांचे तातडीने कलिंग करण्यात आले. तर अलिबाग तालुक्यातील चौल परिसरातही मंगळवारी 17 कोंबड्या मरण पावल्याची बाब समोर आली असून त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी दिली. वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवटेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.